नमस्कार आज आपण बघणार आहे कसुरी मेथी घरच्या घरी कशी बनवायची आणि ती कशी स्टोर करायची तर अगदी सोप्या पद्धतीनं कसुरी मेथी आपण घरी बनवू शकतो तर त्यासाठी मी इथं एक मेथीची जुडी घेतली होती आणि त्याची स्वच्छ अशी पानं इथं मी खुडून घेतली होती तर मेथीची कोळी दो देठं आपण इथं अजिबात वापरायची नाही आहेत तर फक्त मेथीची पानं मी इथं काढून घेतली आहेत आणि ती स्वच्छ धुवून चाळणीत अशी निथळत ठेवली आहेत पाणी निथळल्यानंतर आपण ही पानं उन्हामध्ये पेपरच्या पानावर किंवा स्टीलच्या ताटलीमध्ये किंवा सुती कापडावर अशी उन्हामध्ये पसरून ठेवायची आहेत आणि छान अशी ही कडक उन्हामध्ये आपण अगदी कुरकुरीत होईपर्यंत ही सगळी पानं छान वाळवून घ्यायची आहेत तर आता संध्याकाळी तुम्ही बघू शकता इथं दिवसभर मेथी उन्हात होती आणि आता संध्याकाळ झाल्यावर आता ही मेथी मी एका प्लेटमध्ये काढून आणली आहे आणि अगदी कुरकुरीत ही इथं वाळून तयार आहे तर आता ही आपण कसुरी मेथी एका एअरटाईट कंटेनरमध्ये जारमध्ये किंवा झिपलॉक बॅगमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि कधीही कोणत्याही भाजी स्पेशल बनवण्यासाठी जसं की पनीरची भाजी शाही पनीर किंवा एखादे पराठे अगदी कोणत्याही पराठ्यात तुम्हीही अशी कसुरी मेथी चुरून किंवा हातावरती क्रश करून वापरा आणि त्या भाजीची चव अगदी अप्रतिम अशी होईल तर अशा पद्धतीनं अगदी फ्रेश कसुरी मेथी आपण घरच्या घरी अधिक अगदी सोप्या पद्धतीनं बनवून आपण ही स्टोर करू शकतो तर तुम्हाला आजचा हा सोपा आणि सुटसुटीत असा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका बाजूला जी बेलायकन आहे तीसुद्धा प्रेस करा जेणेकरून आपल्या भविष्यातल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील मी भेटेन अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद